औरंगाबादचे नुकतेच छत्रपती संभाजीनगर नामांतर करण्यात आले आहे, परंतु कोपरगाव आगारातून छत्रपती संभाजीनगरला जाणाऱ्या बसच्या तिकिटावर औरंगाबाद नाव येत असल्याने मनसेचे उपजिल्हाध्यक्ष संतोष गांगवाल यांनी कोपरगाव बस आगाराच्या अधिकाऱ्यांना यासंबंधी निवेदन देऊन सदर तिकिटावर छत्रपती संभाजीनगर नाव यावे यासाठी मागणी केली होती। तसेच मुख्यमंत्री आणि परिवहन विभागाच्या कार्यालयात पाठपुरावा केला होता। त्यानंतर शासनाने तात्काळ तिकिटावरील नाव बदलण्याचे आदेश एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले। मनसेच्या पाठपुराव्याला यश आले आहे, त्यामुळे मनसेचे संतोष गांगवाल, योगेश गांगवाल, मुन्ना पाटणी, तुषार विध्वंशी यांनी कोपरगाव बस आगाराचे अधिकारी अविनाश गायकवाड यांचा शॉल आणि पुष्पहार देऊन सत्कार केला। यावेळी कोपरगाव बस आगाराचे चालक, वाहक आणि अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। आज या ठिकाणी आम्ही एसटी महामंडळाचे आभार व्यक्त करण्यासाठी आलो की मी 27/3 छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी निघालो असता सकाळी 6:45 गाडीला कोपरे नावाचे कंडक्टर त्या ठिकाणी होते। मी त्यांना छत्रपती संभाजीनगर या नावाचं तिकीट मागितल्यानंतर त्यांनी माझ्या हातात औरंगाबाद शहराचं तिकीट माझ्याकडे दिलं। त्यानंतर मी त्यांना विचारणा केली की मला तर संभाजीनगरला जायचं आहे, मी तर औरंगाबादचं तिकीट दिलं। मग त्यांनी मला सांगितलं की हे माझ्या हातात नाही, हे तुम्हाला वरतीच सगळ्यांना निवेदन देऊन आणि हे करावं लागेल। त्या हिशोबाने मी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी इथं डेपो मॅनेजर बनकर साहेबांना निवेदन दिलं आणि त्यानंतर ताबडतोब मुख्यमंत्री साहेबांना मेल केले। संबंधित मुख्यमंत्री साहेबांनी त्याची दखल घेऊन बंदरे गृह विभागाला तो परिवहन बंदरे गृह विभागाला तो मेल पाठवून त्याची तात्काळ दखल घेऊन त्या तिकिटावर प्रत्येकाच्या छत्रपती संभाजी महाराजच नाव आलं पाहिजे याचा मेलही मला आला की तुमच्या आंदोलनाला यश येत आहे आणि आम्ही ताबडतोब आम्ही त्या तिकिटावरचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असं करतो, म्हणून त्यांचा मेलही मला प्राप्त झालेला आहे। म्हणून आज संबंधित विभागाचा सत्कार करण्यासाठी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं या ठिकाणी आलेलो आहोत आणि त्यांचे सर्वांचे मुख्यमंत्री साहेब असतील, सचिव असतील परिवहनाचे, त्यांचे सर्वांचे आभार मानण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं या ठिकाणी आलेलो आहोत। दिनांक 27 कोपरगाव शहर मनसेचे शहराध्यक्ष जिल्हाध्यक्ष संतोषजी गांगवाल हे प्रवास करताना त्यांच्या निदर्शनाची बाब आली। त्या ॲक्च्युली आम्हाला माहीत नव्हती, वरतून विभागाने सॅक्रिफाईज केलेला जो रूट होता त्या रूटवर छत्रपती संभाजीनगर हे नाव होतं, परंतु आपला मार्ग रस्ता खराब असल्यामुळे मार्ग गंगापूर मार्ग असल्यामुळे त्या मार्गावर तिकीट निघताना अडचण यायची। वैजापूर डेपोत जाऊन परत जर मशीनमध्ये हे करायचं रूट टाकायचा तर त्यात प्रवाशांचा वेळ जायचा, म्हणून त्या दिवशी आमच्या वाहकाकडून ती चुकत झाली असं आम्ही मान्य केलं। गंगवालजींनी आम्हाला संध्याकाळी 5 निवेदन दिलं, आम्ही विभागीय कार्यालयाशी संपर्क करून त्याच रात्री लगेच आम्हाला तिची नोंद घ्यायला वरतून जी कार्यालयाने सांगितलं, मुंबई कार्यालय अहमदनगर कार्यालयाने त्वरित त्याची दखल घेऊन त्या रूटमध्ये छत्रपती संभाजीनगरच हे नाव येईल याची तरतूद करून दिली। आम्ही उलटे मनसेंचे संतोषजी गांगवाल त्यांचे सर्व सहकारी यांचे आभार मानतो की झालेली चूक त्यांनी आम्हाला निदर्शनास आणून दिली, त्यामुळे आम्हाला ती सुधारणा करता आली।